नवी मुंबई के तलोजा में सीमा शुल्क विभाग द्वारा 1500 करोड़ रुपए की ड्रग्स नष्ट की गई है। मुंबई सीमा शुल्क जोन 3 डिवीजन द्वारा एक बड़ी कार्रवाई की गई है। मुंबई के तलोजा में वेस्ट मैनेजमेंट ने नशीले पदार्थों को नष्ट किया है। इस दौरान 350 किलो नशीली दवाओं का निस्तारण किया गया। इसमें 9 किलो कोकीन और 16.5 किलो हेरोइन जब्त की गई है। 58 किलो मेटापेटा वाइन, 100 किलो गांजा, 298 MD की गोलियां, कुल 1500 करोड़ का 350 किलो माल जब्त किया गया। इस दौरान दवाइयां भी नष्ट कर दी गई है। सीमा शुल्क विभाग की कार्यवाही में विभिन्न स्थानों से जब्त की गई दवाओं को आज नष्ट कर दिया गया। नशीले पदार्थों के निस्तांतरण के लिए एक बड़ी नार्कोटिक्स टीम का गठन किया गया है। नमस्कार, आज मुंबई कस्टम्स प्रिवेंटिव कमिश्नरेट आए, दिस इज अंडर मुंबई कस्टम्स जोन 3। त्या अंतर्गत आपण आज साधारण 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्सची आज विल्हेवाट लावलेली आहे। यामध्ये कोकेन 9 KG कोकेन होतं, हिरोईन 16.5 KG हिरोईन होतं, आणि यानंतर एक मेटॅम्फेटामाइन जे की एकदम क्रिस्टल आणि प्युअर फॉर्ममध्ये होतं, ते 198 KG मेटॅम्फेटामाइनची मात्रा त्याच्यामध्ये होती, आणि गांजा आणि मँड्रॅक्स टॅबलेट्स की ज्या सध्या आजकाल पार्टी ड्रग्समध्ये वगैरे यूज केल्या जातात, ते साधारण 100 किलो होतं, आणि MDMA ज्याला आपण एक्टसी ड्रग्स सुद्धा म्हणतो, तर त्या ड्रग्सच्या टॅबलेट्स साधारण 298 त्या टॅबलेट्स होत्या। तर अशा पद्धतीने 350 किलो नार्कोटिक्स ड्रग्स, ज्याची साधारण इलिगल किंवा त्याला इलिसिट मार्केट म्हणतो, त्याच्यामध्ये साधारण 1500 कोटी याची किंमत आहे, याची आज आपण तलोजा येथे विल्हेवाट लावलेली आहे, जे ज्यासाठी एक खास हाय लेवल ड्रग डिस्पोजल कमिटीचं फॉर्मेशन केलं होतं, आणि त्या कमिटीच्या समोर प्रॉपर व्हिडिओग्राफीमध्ये या सगळ्या ड्रग्सचे आपण प्रॉपर इन्सिनेटरमध्ये विल्हेवाट लावलेली आहे। यापैकी जे महत्त्वाचं सीझर होतं ते DRIA ने सीझर केलं होतं, जे तुम्हाला माहिती असेल वाशीमध्ये जे मागच्या 6 महिन्यापूर्वी सीझर झालं होतं, तर तिथे जे मेटॅम्फेटामाइन 198 KG आणि कोकेन 9 KG हे एकाच ठिकाणावरून आपण सीज केलं होतं।